त्यात चालकांचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र चालूच आहे. कणकवली वागदे डंगळवाडी येथे एसटी बस आणि टँकरमध्ये अपघात झाला. एसटी कणकवलीहून सावंतवाडीला जात होती, तर टँकर कणकवलीच्या दिशेने येत होता. तेथील धोकादायक वळणावर दोन्ही चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसून बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. कणकवलीतून कुडाळ कॉलेजला जात असताना मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी डेपोची गाडी जात असताना कंटेनर भरत जाऊ वेगाने आला आणि त्याने ड्रायव्हरच्या साईडने सगळं आरसं वगैरे नेलं. अपघातस्थळी वाहतूक अधिकारी पारसेकर, कांसे, एसटी अधिकारी आर एच प्रभू उपस्थित होते. याचा पंचनामा हेड कॉन्स्टेबल पोखरणकर यांनी केला. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.